विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या काड्या वापरतात. अशी कोरी काडी झाडावरून तोडून आणतात आणि त्या काडीचं ज्याप्रमाणे आपण रंग भरण्याचा ब्रश असतो की नाही तसं पुढचं टोक तयार करतात. बघा, हे असं टोक तयार झाल्यावर त्यांनी दात घासतात. त्याचप्रमाणे ही आहे बाबरीची काडी. बाबरीच्या काड्या सुद्धा बहुतेक ठिकाणी दात घासण्यासाठी वापरतात. हिचं सुद्धा टोक आपल्या रंगवण्याच्या ब्रशप्रमाणेच मऊसूत करतात आणि त्याच्याने दात घासतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे दंतमंजन सुद्धा आपण दात घासण्यासाठी वापरू शकतो. ही आहे राख. ही राख गोवरीपासून तयार केलेली राख आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये ही राख दात घासण्यासाठी आजही वापरली जाते आणि पूर्वी पण वापरत होते. ही राख गाईच्या, ही बघा ही विद्यार्थी मित्रांनो, ही आहे गोवरी. ही गोवरी गाईच्या आणि गाई म्हशी बैल यांच्या शेणापासून तयार केली असते आणि त्या गोवऱ्या जाळल्यानंतर जी राख पडते ती ग्रामीण भागातल्या बायका गाळणीने जाळून ही राख दात घासण्यायोग्य करतात आणि बोटाने दात घासतात. हा आहे ब्रश. ब्रश आणि हा आहे पेस्ट. ब्रश व पेस्ट टाकून याच्याने सुद्धा दात घासतात. सगळ्यांमध्ये योग्य वापरण्यायोग्य म्हणजेच ब्रश आणि पेस्ट होय. कारण ब्रश हा मऊ असल्यामुळे आपल्या हिरड्यांना कुठल्याही प्रकारची जखम होऊ शकत नाही. पण आपण लिंबाच्या काडीने किंवा बाबरीच्या काडीने जर दात घासले तर आपल्या हिरड्यांना इजा पोचू शकते आणि त्यातून एखाद्या वेळेस रक्तही येऊ शकते. आणि आपण जर राखेने दात गोरीच्या राखेने दात घासल्या तर आपल्या हिरड्यांवरची जी साल असते, बारीक पातळ त्वचा असते, ती निघून आपल्या हिरड्यांना सूज येऊ शकते. पाळाय आम्ही, पण मुलांची व्यवस्था तू कोलगेट बरोच वापरतो, दात स्वस्वीट होतो असं जंगलातच राहतो, पण दाखल्या मुलांना कोलगेट वापरतो असं आहे आमचं.